आपल्या आयुष्यात जर कोणी आपल्याला त्रास देत असेल, आपल्या प्रॉपर्टीवर कोणी कब्जा करत असेल किंवा अजूनही आपल्याला लिगली काही त्रास होत असेल, तर आपल्याला आपले हक्क राखण्यासाठी कोर्टाची पायरी चढावीच लागणार आहे. की रिकव्हरी करण्यासाठी गेल्यानंतर आपण जर त्यांना सांगितलं ये तुला कोर्टात पाहतो, तर वकील काय म्हणतील, ये ना बाबा मी दररोज कोर्टात असतो. त्यांना वाहनाची चावी काढण्याचा अधिकार आहे. अच्छा. परंतु कुठल्या संदर्भात, जर एखादी व्यक्ती संशयास्पद हालचाली करते किंवा त्यांना डाऊट आला की ही चोरीची बाईक वापरतोय किंवा हा अतिरेकीच असेल किंवा हा कुठल्या गुन्हेगारातून गुन्ह्यातून पळालेला गुन्हेगार असेल, अशा कंडिशन मध्ये जर असतील तरच ही व्यक्ती आपल्या सोबत जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर सर्वात पहिली रेमेडी आपल्याला काय मिळते, आपण पोलिसांकडे कंप्लेंट करणं. बरोबर. तुमच्याशी चुकीचं वागावं हे कोणच ग्राह्य धरणार नाही किंवा कोणी मान्य करणार नाही, तर तुम्ही इमिजिएट पोलिसांना सांगू शकता हे चुकीच्या पद्धतीने माझ्याशी वर्तवणूक करतात आहे, यांना जर कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायची आहे तर यांनी कोर्टामार्फत काम करावं. हे आपण आपल्या आपल्या जागृत आपल्या राईट्स बद्दल आपण जर जागृत असेल, आपण पोलीस कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे आपल्याला. बरोबर. कोणीच आपल्याशी मिसबिहेव करण्याचा राईट घेऊन आलेला नाहीये, इवन पोलीस सुद्धा, जजेस सुद्धा, ऍडव्होकेट सुद्धा, कोणीच नाही. बरोबर. त्यामुळे या राईट्स आपल्याला आपल्या राईट्स माहिती पाहिजे. बरोबर. आता सोशल इमेज खराब करणं किंवा होणं, तर हे सुद्धा ते मानहानीमध्ये बसतं का, की मी डिरेक्टली चार चौकात माझी इज्जत तुम्ही काढली तर मी डायरेक्ट मानहानीचा दावा करू शकतो तुमच्यावर? नाही. मानहानी केव्हा होते, काही गोष्ट जी घडलेली नाही किंवा खोट्या स्वरूपात पसरवली गेलेली आहे, हा त्याला आपण मानहानी असं बोलू शकतो. तुम्ही लोन घेतलेले, तुम्ही लोन रिपे करत नाहीये, एका सर्टन स्टेजला तुम्ही भेटून आला नाही तर पेपर डिक्लेअर सुद्धा करतात बँका. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही लोन घेतलंय ही जर सध्या परिस्थिती असेल तर त्याला मानहानी म्हणू शकणार नाही. बरोबर. जर ते चुकीची वर्तणूक करतात तर आपण त्याच्याकडे कायदेशीर दाद मागू शकतो. अच्छा. असं करताय. बर. सर, भारतीय नागरिक म्हणून संविधानाने दिलेले असे कोणते हक्क आहेत जे आपल्याला माहितीच हवेत? हो, संविधानाने आपल्याला बरेच हक्क दिलेले आहेत, कारण आपलं भारताचं संविधान हे खूपच वास्ट आहे, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं लिहिलं गेलेलं लिखित संविधान हे भारताचं. त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स म्हणून आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आता आपण म्हणजे माहीत नसतात पण आपण वापरतो. आता आपण इथे निवांत बसून गप्पा मारतोय, हा सुद्धा संविधानाने दिलेला अधिकार आहे. बरोबर. म्हणजे राईट टू स्पीच असेल, राईट टू एक्सप्रेशन असेल, राईट टू मूव्ह असेल, इथून तिथं जाणं, हे सगळे आपल्या आता तुम्हाला माहीत नाहीये म्हणजे किंवा लक्षात येत नाही सामान्य माणसाच्या. तुम्ही कोणतं प्रोफेस, तुम्ही डॉक्टर होऊ शकता का? होऊ शकतो. हा आपला मूलभूत अधिकार आहे. अच्छा. हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येक देशात आहे का? नाहीये. प्रत्येक देशामध्ये राईट टू स्पीच नाहीये, राईट टू एक्सप्रेशन नाहीये, राईट टू मुवमेंट नाहीये. आपल्या देशात इतक्या सहजतेने आपण ते वापरतोय आपल्याला लक्षात येत नाही. राईट टू लाईफ हा सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे. बरोबर. जगण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे हा इम्प्लिमेंट कसा होतो विचार करा. की जेव्हा मर्डर केसेस होतो, प्रत्येक केसमध्ये फाशी का होत नाही हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो, प्रत्येकाला नसतो. तर हे सुप्रीम कोर्टाने विचार करून सांगितलेलं आहे की यालाही जगण्याचा अधिकार आहे जरी याने गुन्हा केला तरी. त्याच्यामुळे अगोदर काय होतं की मरेपर्यंत शिक्षा एक गोष्ट अशी होती की लाईफ इम्प्रिझनमेंट जे होतं ते मरेपर्यंत तुम्ही बारच्या मागे, म्हणजे आपण काय म्हणतो, जेलमध्ये राहा. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. याच्यामध्ये मॅक्सिमम 7 वर्षाची शिक्षा होते. अच्छा. तर 7 वर्ष तुम्हाला जेलमध्ये कोर्ट टाकतं. त्याच्यानंतर सुद्धा खरंच ही भारतीय न्यायव्यवस्थेची एक मोठी गोष्ट आहे की त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला की जरी तो अपराधी आहे आणि त्याचा अपराध सुद्धा सिद्ध झालाय तरी त्यांचं राईट टू लाईफ हे सेफ ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे त्यांना 7 वर्षानंतर राईट टू लाईफ त्यांचं परत मिळतं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांना वोट करण्याचा अधिकार मिळतो, रस्त्यावर चालण्याचा अधिकार मिळतो, भारतात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य मिळतं, बोलण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हे असे वेगवेगळे बेसिक राईट आहेत, ते आपण वापरतो परंतु सामान्य माणसाच्या लक्षात राहत येत नाही. बरोबर. असं हे सगळे बेसिक राईट्स आहेत. म्हणजे परत एकदा सन्मानाने जगण्याची त्यांना संधी दिली जाते. बरोबर. आता मला हे जे तुरुंगात जे कैदी असतात त्यांच्यावरून एक प्रश्न मला आठवतोय की काही कैद्यांना एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, शिक्षण आत बसून, तर त्याचा खर्च कोण करतो आणि त्याला परवानगी कशी दिली जाते? परवानगी कोर्टाकडून घ्यावी लागते आणि खर्च ज्यांचा त्यांनाच करावा लागणार आहे.
प्रत्येकाला, जसं आज आपण जर विद्यापीठात शिकायला गेलो तेव्हा आपल्याला डिग्री घ्यायची तर खर्च आपल्यालाच करावा लागणार आहे, त्याच्यामुळे खर्च तर स्वतःलाच करावा लागतो. हे पण एक कोरडा म्हणजे आपल्याला न्याय संविधान, आपल्या भारताच्या संविधानाने दिलेला एक राईट टू एज्युकेशन आहे, म्हणजे हे लिखित जरी नसेल तरी आपण राईट टू प्रोफेशन आपल्याला दिलेलं आहे संविधानाने, की तुम्ही कोणतंही प्रोफेशन निवडा हे याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला राईट टू एज्युकेशन हा सुद्धा बाय डिफॉल्ट मिळतो. राईट टू लाईफ मध्ये हा आपल्याला इन्क्लूड करता येईल, किंवा हा राईट टू लिबर्टी ज्याला म्हणतो आपण या गोष्टीमध्ये ते इन्क्लूड केलं जातं. त्याच्यामुळे कोर्टाकडून परवानगी घेऊन आपल्याला विद्यापीठातून डिग्री कम्प्लीट करता येते, शिक्षण घेता येतं. बरोबर आहे. तुरुंगवास भोगत असताना त्याला बरीचशी कामं सुद्धा असतात आत ॲज अ शिक्षा म्हणून, तर त्यांना काही प्रिव्हिलेज दिलं जातं का? नाही. आपल्याला आता जुन्या पिक्चरमध्ये बघून तुम्ही असं म्हणत असाल की त्यांना खडीफोडीची कामं दिली जातात, तर असं काही नाही आहे. आता काय केलं जातं, त्यांना बिझी राहावं, त्यांची मानसिक स्थिती खराब होऊ नये. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना तुम्ही बघितलं असेल संजय दत्त प्रकरणामध्ये की कागदाच्या पिशव्या बनवणं, अजून असे छोटे मोठी कामं करणं, हे त्यांचं डेली रुटीन सांभाळून त्यांना मानसिक स्थिती त्यांची बिघडू नये. काहीतरी त्याच्यातून ते तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु जेलमध्ये जे काही कामं केली जातात त्याच्यातून पण अर्निंग केलं जातं, त्याच्यातून पैसे मिळवले जातात, आणि त्यांना काही ना काही त्याचं मानधन म्हणा किंवा सॅलरी म्हणा किंवा एवढं काम केल्यानंतर एवढे पगार मिळतो किंवा पैसे मिळतात, हे सगळं मिळतं. कारण त्यांचं बाहेर आल्यानंतर पण त्यांना असं वाटायला नको की आम्ही कुठून तरी वेगळ्या जगातून आलोय आणि आता मला इथे काम करावं लागतंय. बरोबर. म्हणजे तिथे सुद्धा भारतीय न्यायव्यवस्थेने आपल्या सिस्टीमने त्या गोष्टीचा विचार केलेला आहे. तुम्ही जर अपराधींना काहीच करायचं नाही म्हटलं तर पूर्ण दिवस जेलमध्ये बसून काय करणार ते? बरोबर आहे. मानसिक स्थिती ढासळू शकते, वेळ लागण्याची पाळी येऊ शकते, तर हे सर्व गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी सुद्धा आपण त्याची आपल्या कायद्याने आपल्या सिस्टीमने या गोष्टीची जाणीव ठेवून त्यांना डेली रुटीन व्यवस्थित मांडावं, डेली रुटीन व्यवस्थित करावं याच्यासाठी त्या प्रोव्हिजन्स असतात. बरोबर. एक नियम बद्दल मला थोडीशी म्हणजे सगळ्यांनाच थोडा गोंधळ असतो की क्युरिओसिटी असते, गोंधळ पण असतो, कारण आपण ऐकलेलं नसतं किंवा पाहिलेलं नसतं. आपण कोणत्याही कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन फ्री मोफत पाणी पिणं किंवा तिकडचा वॉशरूम यूज करणं हे करू शकतो का? 100%. आता तसा नियमच आलेला आहे, कायद्याच्या प्रोव्हिजन्स तशा आलेल्या आहेत की तुम्हाला पाणी जबरदस्तीने तुम्ही मिनरल वॉटरच घ्या अशी जबरदस्ती करता येत नाही. पिण्याचं स्वच्छ पाणी, मेन म्हणजे स्वच्छ पाणी म्हणजे पिण्यायोग्य पाणी आलेल्या ग्राहकाला देणं ही हॉटेलची जबाबदारी आहे. आणि एका सर्टन लिमिट पेक्षा मोठं हॉटेल असेल तर तिकडे वॉशरूम अवेलेबल करणं, पेट्रोल पंपावर वॉशरूम अवेलेबल करणं, तर हे बाय डिफॉल्ट आता तसे नियमच आलेले आहेत. हे सर्व आपल्याला करावंच लागतं. बरोबर. हॉटेल मालकांना. आणि समजा मी ग्राहकच नसेल तरी मला पाणी आणि वॉशरूम वापरायचं असेल, 100% ते ओपन टू ऑल असतं. अच्छा. असं काही नाहीये की आलेल्या ग्राहकांसाठीच आहे, नाहीये, येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ते पिण्यायोग्य पाणी आणि वॉशरूम हे अवेलेबल करून देणं त्यांचं काम आहे. कोणी तुम्हाला अडवू शकत नाही, अडवू शकत. आता ट्रॅफिक पोलिसांना घेऊन बरेचसे क्वेश्चन आपल्या डोक्यात असतात की एक्झॅक्टली नियमांबद्दल थोडासा गोंधळ असतोच की ट्रॅफिक पोलिसांना खरंच बाईकची किंवा कोणत्याही वाहनाची चावी काढण्याचा अधिकार असतो का? त्यांना वाहनाची चावी काढण्याचा अधिकार आहे. अच्छा. परंतु कुठल्या संदर्भात? जर एखादी व्यक्ती संशयास्पद हालचाली करते किंवा त्यांना डाऊट आला की ही चोरीची बाईक वापरतोय किंवा हा अतिरेकीच असेल किंवा हा कुठल्या गुन्ह्यातून पळालेला गुन्हेगार असेल, अशा कंडिशन मध्ये जर असतील तरच. अदरवाइज तुम्ही रस्त्यावर चालताय, म्हणजे वाहन घेऊन चालताय, सिग्नल मोडला म्हणून वाहन जो वाहतूक पोलीस आहे त्याला तुमच्या चावी काढून घेण्याचा अधिकार नाहीये. जर पोलिसांना अशा डाऊट्स असतील तर ते जप्ती करण्यासाठी जी प्रोसेस करतात त्याच्यामध्ये वाहतूक वाहन जप्त करण्याचे अधिकार असतात पोलिसांना. परंतु सामान्यपणे आपण सामान्य माणसासाठी बोलायचं तर आपण सिग्नल तोडलाय किंवा आपल्याकडे लायसन्स नाहीये किंवा आपण पळून जाऊ असं जर त्यांना वाटतंय म्हणून ते हे करतायत, तर आता सुधारित नियम कसे सांगतात की तुम्ही फोटो काढा. त्याच्यामुळे गाडींना किंवा जो चालक आहे त्याला हात लावण्याचा, गाडीला हात लावण्याचा काही एक अधिकार पोलिसांना नाहीच. बरोबर. म्हणजे वाहतुकीचे जे बेसिक नियम आहेत ते मोडल्यानंतर तुम्हाला तो त्रास होणार नाही की गाडीला हात लावण्याचा किंवा गाडीचा चावी काढून घेण्याचा काही एक अधिकार नाही. अगदी त्यांना कोणत्या गुन्ह्यात डाऊट असेल, पाठलाग केला गेला असेल, तर मग ती बाकीची प्रोसेस वगैरे. बरोबर. कोणत्या पदावरच्या पोलीस अधिकाऱ्याला चलन करण्याचा अधिकार असतो?
कसं आहे, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक जो असतात म्हणजे जे खाकी ड्रेसमध्ये असतात, त्या पदाधिकाऱ्यांना चलन करण्याचा आणि पैसे वसूल करण्याचा किंवा पावती घेण्याचा अधिकार असतो आणि पावती पुस्तकावर साईन करून देण्याचा अधिकार असतो. जे आपल्याला पांढऱ्या गणवेशात दिसतात ते पोलीस हवालदार असतात. अच्छा. त्यांना वाहतूक चलन बनवून पैसे वसूल करण्याचा किंवा स्वीकार करण्याचा आणि पावतीवर साईन करण्याचा अधिकार नसतो. ते फक्त आपल्याला चलन करून पाठवू शकतात फोटो काढून. अच्छा. हा. आणि ते कोर्टाद्वारे वसूलही करू शकतात. बर. आता बहुतेक केसमध्ये असंही होतं की पावती व सही ऑलरेडी करून ठेवलेली असते, मग त्यावेळेस आपण ऍक्शन घेऊ शकतो 100%. जर समोर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस वाहतूक उपनिरीक्षक जर समोर नसतील तर त्यांना अशी पावती घेण्याचा अधिकार नसतोच. अच्छा. आणि सपोज ते असतील, हा, तर ते पूर्ण गणवेशात पाहिजे का? पूर्ण नॉर्मली पूर्ण गणवेशातच असतात पोलीस जर असतील तर. आणि ते पोलीस गणवेशात असणं हीच त्यांची ड्युटी आहे, कारण ते ड्युटीवर आल्यानंतरच या ड्युटीवर येतात, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये हजर होतात आणि त्याच्यानंतरच वाहतुकीचे सिग्नल किंवा रोडवर येऊन थांबतात असं. तर ते असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आता जागरूक नागरिक म्हणून आपलं काम आहे ते, आपण त्यांना जाब विचारायला पाहिजे की नेम प्लेट कुठे, आय डी कार्ड असेल त्यांचं, कॅप नसेल, तर या गोष्टीमध्ये युनिफॉर्म कम्प्लीट पकडला जात नाही. तर आपण त्यांना विचारू शकतो का या गोष्टी? आपण नक्कीच विचारू शकतो. त्यांची कॅप असणं महत्वाची आहे, त्यांचा नेम प्लेट असणं महत्वाचं आहे, तर या सगळ्या गोष्टी तो पूर्ण गणवेशात ड्युटीवर असणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण एक व्हिडिओ बघतो ज्यात पोलीस मिसबिहेव करतायत किंवा वाहन चालकही मिसबिहेव करतात, तर या केसमध्ये व्हिडिओ काढणं हा आपला एक हक्क होऊ शकतो का? 100%. आता कोर्टाने पण सुद्धा एक अतिशय व्यवस्थितरित्या क्लिअर केलेलं आहे. तुम्ही पोलिसांकडे जाता किंवा पोलीस तुमच्याकडे येतात, ती एकतर तुमची खासगी जागा असेल, जर पोलीस तुमच्याकडे येत आहेत तर ती खासगी जागा असेल तुमचीच, अन्यथा तुम्ही वाहतूक पोलिसांना जर भेटताय तर एकतर रोड असेल किंवा पोलीस स्टेशन असेल. या सर्व जागा पोलीस जिथं सहसा आपल्याला भेटतात किंवा आपण पोलिसांकडे जातो किंवा वाद होतात, या सर्व जागा आहेत त्या पब्लिक प्लेसेस आहे. इवन पोलीस स्टेशन हे सुद्धा पब्लिक प्लेस आहे, तर आपण पब्लिक प्लेसमध्ये 100% रेकॉर्डिंग करू शकतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि याच्या पुढे जाऊनच आता तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे लावलेलेच आहेत. बरोबर. त्याच्यामुळे तो कॅमेरा चालू आहे आपला कॅमेरा बंद आहे असं काही होऊ शकत नाही, आणि कोणतेही पोलीस तुम्हाला ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यापासून थांबवू शकत नाही. बरोबर. कारण ते सुद्धा पब्लिक सर्व्हंट मध्येच येतात, तर आपल्याला तो हक्क दिलेला आहे. नक्कीच. चलन आपल्याला कोर्टात जाऊन भरता येतं का? हा, ऍक्च्युली हे पण मी क्लिअर करू शकतो की चलन भरलंच पाहिजे असं नाही, आपण त्याला चॅलेंजही करू शकतो. आता कित्येक गोष्टी अशा होत आहेत की चलन येत आहे, म्हणजे टू व्हीलरचं चलन येत आहे, तुमच्याकडे टू व्हीलर आहे पण तुम्हाला फोर व्हीलरचं चलन येत आहे. अच्छा. आता तुम्हाला काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये असं आलं होतं की एक आपल्या टोईंग व्हॅनमध्ये, टोईंग व्हॅनला मागे टो केलेली जी व्हॅन असेल किंवा गाडी असेल दुसरी, त्याचंही चलन झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण भरलंच पाहिजे असं काही नाहीये. यू हॅव टू चॅलेंज. म्हणजे हे कोर्टात जेव्हा जातं, हे प्रकरण जेव्हा कोर्टात जातं तेव्हा तुम्ही कोर्टाला सांगू शकता, किंवा इव्हन पोलिसांनी जेव्हा तुम्हाला चलन अप्लाय केलेलं असतं तेव्हाही तुम्हाला जर असे चुकीचे चलन आले असतील तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन ते क्लिअर करून ते चलन कॅन्सल होतं. बरोबर. एखाद्या वेळेस चलन किंवा आपण आपल्याला जो दंड असतो तो आपण भरू शकत नाही ऑन दी स्पॉट, तर डॉक्युमेंट जमा केले जातात किंवा लायसन्स जमा करून जातात ते की पैसे आल्यावर तू घेऊन जा, तर हा अधिकार असतो का? नाही, असं लायसन्स जमा करून घेण्याचे अधिकार नाहीयेत. जर असे जमा करून घेत असतील तर तशी पावती दिली पाहिजे. त्याच्यामुळे जर चलन त्यांनी केलं तर त्यांना चलन करायचे अधिकार आहेत, फोटो काढून ते चलन करू शकतात. त्यांनी आपण जर आपल्याला असं वाटत असेल की ते चलन योग्य नाहीये तर आपण कोर्टात जाऊन त्याची दाद मागू शकतो. बरोबर. आता बऱ्याच वेळेस असंही होतं की आपल्याकडे डॉक्युमेंट सुद्धा असतात पण ते घरी असतात हो, आणि आपल्याला पकडतात हो, आणि डॉक्युमेंट सुद्धा नाही आणि पैसे पण नाही. हा, तर या केसमध्ये काय करायला पाहिजे? कसं आहे आता याच्यासाठी हे सर्व सोल्युशन काढण्यासाठी आहे ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिजी लॉकर दिलेला. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही लायसन्स जर तुम्हाला सबमिट करायचं आहे तर तुम्ही डिजी लॉकर मधून तुमचा लायसन्स दाखवू शकता, ते ग्राह्य धरलं जातं. तुमची पीयूसीची सुविधा आहे तर पीयूसीची सुविधा सुद्धा आता ऑनलाईन दिसते. तुमचं गाडीचा नंबर जेव्हा टाकतात वाहतूक पोलीस त्यांना लगेच कळतं की तुमची पीयूसी व्हॅलिड आहे का नाहीये, लायसन्स व्हॅलिड आहे का नाहीये. लायसन्स नंबर टाकला तर तो कळतो, गाडीचा क्रमांक टाकला तर तुमचा इन्शुरन्स सुद्धा कळतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत
की जे तुम्ही डिजिटली त्यांना दाखवू शकता किंवा वेळ मागून घेऊ शकता 8 दिवस. त्याच्यामध्ये वाहतूक पोलीस तुम्हाला वेळ देऊ शकतात की या 8 दिवसात तुम्ही पीयूसी आणून आम्हाला दाखवा. अच्छा, हा पीयूसी हा मोठा टॉपिक. तर आमच्या सारख्या सामान्य नागरिकाचं पीयूसी नसलं की लगेच आम्हाला थांबून दंड वसूल केला जातो आणि गव्हर्नमेंटच्या बसेस पार जाड आणि धूर सकट रस्त्यावर फिरतात, सगळ्यात जास्त प्रदूषण त्यांचं होतं. मग त्यांचं दंडाचं काय? त्यांना पण नियम सगळ्यांना सारखेच आहेत. वाहतूक पोलिसांनाही त्यांना पीयूसीसाठी दंड करू शकतो, त्यांचेही फोटो काढून अपलोड करू शकतो. हा झाला डिस्क्रिशनरी पार्ट. पण ते करत नाहीत. ते का करत नाही? आता जर वाहतूक पोलीस आहे तर ते काय विचार करणार आहे? आपलं गार्डियन कोण आहे? गव्हर्नर जे आहेत, महाराष्ट्राचे गव्हर्नर असतील, तेच असणार आहेत. आणि एसटीचे जे काही पब्लिक प्रॉपर्टी आहे त्यांना दंड झाला तर पब्लिक इनलार्जलाच इफेक्ट होणार आहे त्याचा. त्याच्यामुळे ते कदाचित करत नसतील, परंतु ते करू शकतात. म्हणजे नियम तर सारखेच पाहिजे. म्हणजे फक्त गव्हर्नमेंट आपला आपला इतर एकमेकांना दंड नाही करायचा अशा अशातला प्रकार कोऑपरेटिव्ह करत असतील ते. अन्यथा काय होईल की रस्त्यावर पुण्यावरून एखादी एसटी सुटली मुंबई जायला, मुंबई पर्यंत पोहोचायला त्याला जर 4,000 रुपये 5,000 रुपये दंड लागला तर तो पब्लिक ऍडलर्जलाच इफेक्ट होणार आहे. अच्छा, म्हणजे त्यातल्या त्यात तुम्ही तुमच्या बेसिक सुविधा कशा सुधारवता येतील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. समान नागरिक कायदा हा काय आणि त्याच्या फायदे आणि तोटे काय असणार आहेत? समान नागरी कायदा म्हटलं ना, मराठी जर शब्द वापरले तर आपल्याला लवकर लक्षात येईल. जर इंग्लिश शब्द वापरला युनिफॉर्म सिव्हिल कोड मग तुम्हाला कळेल. ऍक्च्युली हा कायदा काय सांगणार आहे, आता उत्तराखंडमध्ये हा 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे झालेलं आहे, सबमिट करण्यात आलेलं आहे. याच्यावर विचार आहे त्याने. तर समान नागरी कायदा काय सांगतो, या दोन मूलभूत गोष्टी आहेत. जसं हिंदूंसाठी वैवाहिक कायदा, हिंदू मॅरेज ॲक्ट वेगळं आहे, स्पेशल मॅरेज ॲक्ट वेगळं आहे, मुस्लिमांसाठी वेगळा कायदा आहे. हे वैवाहिक कायदे म्हणजे पर्सनल लॉ आणि प्रॉपर्टी संदर्भातले कायदे म्हणजे सक्सेशन. या दोन गोष्टीमध्ये जी तफावत आहे, म्हणजे हिंदूंसाठी वेगळा कायदा, मुस्लिम लोकांसाठी वेगळा कायदा, ख्रिश्चन लोकांसाठी वेगळा कायदा, हे युनिफॉर्म यावं म्हणजे या सगळ्यांमध्ये सगळ्यांना एका पद्धतीनेच ऑपरेट करण्यात यावं, हे सर्व कायदे एका पद्धतीचे यावे, याच्यासाठी समान नागरी कायदा आलेला आहे. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो की भारत धर्मनिरपेक्ष देश आहे तर मग कायद्याच्या वरती धर्म नाही येणार आहे. कायद्याखाली सगळे धर्म समान असले पाहिजे. जातीनिहाय कायदा नसणार आहे, म्हणजे व्हॅरी नसणार आहे. तर मग हे लागू होणार आहे का कसं, म्हणजे काय प्रोसेस आहे? लागू केव्हा होईल? जेव्हा हा संसदेत पारित होईल. आता हे भविष्य हे तर आपण काही सांगू शकणार नाही. जर कायदा संसदेत आला म्हणजे सबमिट करण्यात आला किंवा प्रस्तावित करण्यात आला आणि तो मान्य झाला तर तो ऍप्लिकेबल होईल पूर्ण भारतामध्ये. बरोबर. तरी ऍज अ ऍडव्होकेट म्हणून तुम्हाला कितपत, म्हणजे तुमचे विचार काय आहेत या कायद्याला घेऊन, की खरंच गरज आहे का? खरंच गरज आहे. कारण भारतीय संविधान काय सांगतो की भारताच्या संविधानासमोर सगळे नागरिक समान आहेत, तो जाती धर्म भेद करणार नाही. मग एखादी मुस्लिम व्यक्ती 3 लग्न करू शकते आणि हिंदू व्यक्ती नाही करू शकत. याच्यामुळे जर आपण विचार करतोय की भारतीय संविधानासमोर सर्व व्यक्ती समोर एकच, म्हणजे एका पातळीवर आहे की आम्ही भेदभाव करत नाहीये असं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन सांगते आपला, तर भेदभाव होतोय लूपहोले म्हणजे. आपण भारतीय संविधान वाचलं तर ते सांगतात की आम्ही कोण, म्हणजे भारताचा प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान आहे. मग हे पर्सनल लॉ जे आहे ते अबॉलिश झाले पाहिजे, ते काढून टाकण्यात आले पाहिजे. बरोबर. आपल्याकडे इतकी विद्वान लोकांची पूर्ण टीम असते तरी मग इतका वेळ का लागतो हे इथपर्यंत पोहोचायला? राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. हा ना, या गोष्टीमध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. त्यानंतर आपली जी न्यायव्यवस्था आहे त्यांनी सुद्धा हा विचार केला. आणि काही दशकांपूर्वी एका बॉम्बे हायकोर्टामध्ये हा डिसिजन सुद्धा घेण्यात आला होता की भारताची जी काही नागरिक आहेत ते कायद्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी समान आहेत. तर हे जे पर्सनल लॉ आहेत हे त्या पद्धतीने तुम्ही नवीन तयार करा
की जे आपल्या संविधानाशी सुसंगत असतील, विसंगत नसतील. बरोबर. मग याच्यासाठी सगळ्यात अगोदर संसदेत कायदे पारित झाले पाहिजे. मग ही राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जर असेल, एखादा पक्ष असेल किंवा राजकीय लोक असेल, तर त्याच्या बाबतीत डिसिजन घेऊ शकतात आणि तसे कायदे सुसंगत करू शकतात. बरोबर आहे. आता या कम्प्लीट न्यायव्यवस्थेमध्ये काही संशोधक सुद्धा असतात का? संशोधक म्हणजे आता आपल्याला वाटतं की वेळेनुसार काळानुसार काही बदल व्हावेत कायद्यामध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये, तर हे कोणतरी रिक्वेस्ट टाकतं किंवा कोणतरी कंप्लेंट फाईल करतं, तक्रार करतं, तर त्याच्यावर काम सुरू होतं का ऑलरेडी एक टीम असते की कंटिन्युअसली ते संशोधन करत असतात की पुढे कोणत्या परिस्थिती येऊ शकतात, की ह्या गोष्टींना आपण चेंज केलं पाहिजे, भौगोलिक असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर असतील, किंवा त्यांना म्हणजे कंप्लेंट केल्यावर ज्या गोष्टी प्रोसेस केल्या जातात? असं नाही आहे कंप्लेंट केल्यानंतरच होतात, परंतु कसं आहे की आता आपल्याकडे जसं लॉ मिनिस्टर आहे, विधी कायदा तज्ञ किंवा विधी जो आपला न्याय विभाग आहे, मिनिस्ट्री आहे, लॉ मिनिस्ट्री, तर हे पुढचे येणारे कायदे याच्यासाठी काही ना काही काम जे आवश्यक आहेत, नवीन कायदे येणार तर त्याचं ड्राफ्टिंग हे सुरू असतं. अच्छा अच्छा. आता याच्या पुढे समजा आयटी मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला. तुम्ही जर पाहिलं ना, इंडियन पेनल कोड जेव्हा आलं होतं, आतापर्यंतचे 1860 आलेला कायदा होता तो, जो भारतीय म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या काही वर्षापूर्वी आलेला आहे, त्याच्या अशा बऱ्याच प्रोव्हिजन्स आहेत. तो इतका वास्ट आहे की कायदा हा भविष्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे की पुढे जाऊन काय त्रास होणार आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय त्रास होतोय, तर हे कायदे रेग्युलेशन्स लॉज हे पूर्ण डेव्हलप होण्यासाठी आपली जी सिस्टीम आहे, लॉ मिनिस्ट्री आहे, हे सगळं काम करत राहते अविरतपणे. अच्छा अच्छा. येस सर, आत्ताचा सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे CAA. तर तुम्ही तुमच्या भाषेत सांगा की याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि तो कायदा नेमका काय? CAA हा कायदा आहे ना, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आहे. म्हणजे काय? जेव्हा आपल्या भारताच्या सभोवतालची जे देश आहेत, म्हणजे उदाहरणार्थ अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, जिथे हिंदू हा मायनॉरिटीमध्ये आहे, अल्पसंख्याक हिंदू आहे तिथे, तर आपण भारत देश अगोदरपासून काय समजतो की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे पूर्ण धरती, पूर्ण ही धरा जी आहे ती आपलं एक कुटुंब आहे. जर तिथे हिंदूंचा तिथे छळ होत असेल, दुसऱ्या देशामध्ये जर हिंदूंचा छळ होत असेल किंवा इतर कोणत्याही जातीचा, कोणत्या जातीचा, परंतु की जे त्या देशात अल्पसंख्याक आहे, म्हणजे पाकिस्तानमध्ये हिंदू हा अल्पसंख्याक आहे, तिथे जर त्यांना हिंदूंचा छळ होत असेल आणि ते भारतामध्ये येऊन शरणार्थी म्हणून राहू इच्छित असेल, तर भारताची नागरिकत्व त्यांना मिळावी त्याच्यासाठी या केलेल्या प्रोव्हिजनचा हा तसा कायदा आहे. म्हणजे तिथे हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, जे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक म्हणून राहतात, अफगाणिस्तानमध्ये अल्पसंख्याक म्हणून राहतात आणि तिथे त्यांना त्रास होत असेल आणि ती लोक भारतामध्ये येऊन शरणार्थी म्हणून राहू इच्छितात आणि भारत त्यांना नागरिकत्व देऊ शकतं, तर याच्यासाठी तो कायदा आणण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांसाठी त्या कायद्याचा काही एक त्रास होणार नाही. बरोबर. आणि या कायद्याचे काही नियम आहेत का? म्हणजे इथून तर इथपर्यंत कायदा आहे की म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये ज्या जाती जे धर्माची लोक अल्पसंख्याक आहेत, म्हणजे पाकिस्तानमधले हे शीख असतील, हे जैन असतील, तर तिथे जर त्यांना त्रास होत असेल तर ते भारतामध्ये येतील आणि नागरिकत्व मिळवू शकतील. बरोबर. हा असा कायदा आहे. माहितीचा अधिकार एक जागरूक नागरिक म्हणून आपण कशा पद्धतीने करू शकतो? जागरूक नागरिक म्हणून आपण समजा, म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून आपण सांगतो की तुमच्या घराच्या पुढे कचरा पडलेला आहे आणि तुम्ही अर्ज दिलाय आणि काहीच कारवाई होत नसेल, तर एक सामान्य माणूस म्हणून आपण अगोदर प्रश्न विचारू शकत होतो, परंतु माहितीचा अधिकार आल्यानंतर तो लेखी त्याचं उत्तर मागू शकतो की मी जर माझ्या मला हा त्रास होत होता म्हणून मी एक अर्ज केलाय, तर त्याच्या पुढे कारवाई झालेली नसेल तर ती कारवाई का नाही झाली, किंवा ती कारवाई व्हायला किती वेळ लागेल, किती दिवस जातील, किंवा हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इट, ही जबाबदारी कोणाकडे देण्यात आलेली आहे, या सर्व लेखी उत्तर तुम्हाला मिळू शकतं आणि या लेखी उत्तर मिळाल्यानंतर तुम्ही जबाबदार व्यक्तीला प्रश्न विचारू शकता की ही असं असं मी अर्ज केलेला होता तर त्याच्यावर का कारवाई झालेली नाही, असं तुम्ही लेखी सुद्धा विचारू शकता. तर तुम्हाला काय वाटतं की या कायद्यानंतर वाटतं का लोकांमध्ये जागरूकता आली किंवा लोक खरंच उत्स्फूर्तपणे या कायद्याचा वापर करत आहेत? उत्स्फूर्तपणे लोक वापर करत आहेत, कारण याच्यामुळे काय झालेलं आहे की
रिस्पॉन्सिबिलिटी जी आलेली आहे प्रत्येक प्रशासकीय अधिकारीला, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे की ही फाईल एवढ्या दिवसात जर सॉर्ट आउट झालेली नाहीये किंवा पुढे सरकलेली नाहीये तर तुम्हाला आन्सर द्यावा लागणार आहे. जर त्या फाईल ज्या याचिका करता म्हणा किंवा अर्जदार म्हणा, जर एखाद्याचा अर्ज आलेला आहे तर ती कारवाई होत नसेल तर तुम्हाला लेखी उत्तर द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर बंधनं म्हणा किंवा जबाबदारी म्हणा हे आलेली आहे. आणि सामान्य माणसाच्या मध्ये म्हणजे जनसामान्यांमध्ये जर याची माहितीचा अधिकार जे काही आहे या गोष्टी संदर्भात जर अवेअरनेस आहे तर हे अधिकाऱ्याला कळतं की मी हे काम करत नाहीये तर लोक मला प्रश्न विचारतायत, लेखी स्वरूपात विचारतायत, त्याच्यामुळे मला ही जबाबदारी उत्तर देणं किंवा एवढ्या दिवसात फाईल पुढे देणं हे बंधनकारक आहे. बरोबर, तर त्याचा फायदा नक्कीच होतोय लोकांना. म्हणजे कारण दाखवासारखं आहे ते तुम्हाला डायरेक्टली 100% की तुम्ही जबाबदारी ठरवण्यात आलेली आहे प्रत्येक प्रशासकीय अधिकारी. आणि नागरिकांमध्ये सुद्धा ते वाटत असेल की कोणतरी आपलं ऐकतंय आणि त्याच्यावर कोणतरी ऍक्ट करतंय ऍटलीस्ट. हो नक्कीच, कारण काय होतंय की प्रत्येक विभागामध्ये तसंच जनमाहिती अधिकारी नेमण्यात आलेला आहे, त्याच्यावरती अपिलीय अधिकारी नेमण्यात आलेला आहे, त्याच्यावरती ऍक्शन करण्यासाठी अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना उत्तर देणं आता बंधनकारक झाले. बरोबर. सर, आपल्या समाजामध्ये ज्या काही महिला आहेत ज्या लॉयरचं शिक्षण घेतात, ॲडव्होकेट असतात, त्यांच्या लग्नाला खरंच त्रास होतो का? त्यांना मुलगा मिळत नाही? नक्कीच होतो, कारण फक्त मुलींनाच नाही मुलांनाही त्रास होतो असा. हो का? हो, कारण वकील असेल तर आम्हाला कायद्याचं ज्ञान शिकवेल, मुलगी असेल तर तिच्या सासू सासऱ्यांना असं वाटेल की आम्ही काही जरी चूक केली किंवा आमच्या हातून नकळत जरी चूक झाली तरी हे आपल्याला पोलिसांच्या पुढे उभं करेल किंवा आमच्यावर कायदेशीर कारवाई करेल, तर अशी भीती दोघांनाही झालेली आहे. अच्छा, त्याच्यामुळे हा प्रश्न येतोच आहे. अच्छा, असे प्रकार असल्यामुळे महिलांचं किंवा स्त्रियांचं लॉयर या क्षेत्रात येणं हे कमी आहे का? नाही, मला तर असं वाटत नाही. आमच्या कॉलेजमध्ये जेवढी मुलं शिकत होती ना त्यापेक्षा जास्त मुली होत्या. हो का? आणि म्हणजे जास्त पुढे जाऊन सांगायचं ना तर वैवाहिक स्त्री जास्त होत्या, विवाहित झालेल्या स्त्री जास्त होत्या, कारण त्यांना त्यांच्या घरून प्रोत्साहन मिळत होतं की तुम्ही कायद्याचं शिक्षण घ्या. तर असं नाहीये की मुली कमी येत आहेत, तसं नाहीये. बरोबर आहे, कारण आता जरी मुलींनी दोन शब्द जरी चांगले सांगितले लोकांना, ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, आली मोठी वकिलीन असा टोमना पण दिला जातो त्यांना. हो नक्कीच टोमना दिला जातो, परंतु कायद्याचं ज्ञान प्रत्येकालाच असायला हवं असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी वकिलीचं शिक्षण घेणं किंवा वकिली करणं, म्हणजे कायद्याचं शिक्षण घेणं आणि वकिली करणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर, तर त्यापेक्षा वकील व्हावं की नाही हे ज्याने त्याने ठरवावं, परंतु माझ्या ओपिनियन नुसार तर कायद्याचं शिक्षण प्रत्येकानेच घेतलं पाहिजे. बरोबर, तुम्ही वकिली करा अथवा नका करू, प्रोफेशन निवडा अथवा नका करू. बरोबर, परंतु कायद्याचं ज्ञान घ्या. बरोबर. हा, या गोष्टीवरून मला एक प्रश्न आहे सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्यासाठी संविधान लिहिलं आणि आपल्याला इतके सगळे हक्क त्यांनी इतक्या सहजपणे आपल्याला मिळून दिलेत आणि आपण इतक्या सहजपणे ते वापरतोय, तर पूर्ण न्यायव्यवस्था समजायला आपल्याला परत परत वकिलांकडे जायला लागतं किंवा तिथल्या तज्ज्ञांकडे जायला लागतं. तर आपले हक्क आपल्याला आणि आपल्या मूलभूत गरजा जर बालावस्थेपासून आपल्याला जर शिकवण्यात आल्या तर त्यात काय वाईट आहे असा विचार का नाही करत सरकार, की अगदी दुसरी तिसरीपासून किंवा ज्यापासून मुलगा वाचायला शिकतो तिथपासून थोडं थोडं नॉलेज की आपले राईट्स काय आहेत, आपलं संविधान काय म्हणतं, तुझे हक्क कोणते आहेत, याचं नॉलेज देणं बंधनकारक आहेत, कारण की आपण नागरिक आहोत. तर मग असं शिक्षणाची सुरुवात का नाही होते? शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी परत मी जसं सांगितलं की राजकीय इच्छा शक्ती लागेल, म्हणजे मिनिस्ट्री म्हणा किंवा हे, माझं ओपिनियननुसार हे झालंच पाहिजे. म्हणजे जेव्हा 6वी म्हणा, 7वी, 8वी, 9वी, 10वी या क्षेत्रात या शिक्षणाच्या इयत्तेमध्ये, जसं की आता तुम्ही रस्त्यावर चालताना आपल्याला लक्षात येतं की 10वीला मुलगा असेल तरी गाडी चालवतोय, असे जेव्हा प्रकार घडतात त्याच्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या काय, कायदा काय सांगतो, आपण कसं वागलं पाहिजे, तर याचं बाल म्हणजे बालावस्थेत आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे. तर आता गव्हर्नमेंटने असं केलंच पाहिजे आपल्या पुढे की 10वीत 8वीत 9वीमध्ये जसं की एक धडा दिला की वाहतुकीचे नियम काय सांगतात, तुम्ही 18 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर लायसन्स काढावं लागतं, त्यानंतरच तुम्ही गाडी चालवा. बरोबर, हे शिक्षण म्हणजे बाळकडू जे म्हणतो आपण 8वी 9वी 10वीच्या वयामध्ये मिळालंच पाहिजे. आणि बरेच कायदे ज्याच्याबद्दल आता रिसेंटली आपण सांगू शकतो की पॉक्सो हा कायदा आला, लहान मुलांवर जर अत्याचार होत असतील
तर त्या मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे, ही कायद्याच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे. बरोबर आहे. जर आपण गाडी चालवतोय तर आपल्याला 18 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर लायसन्स घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच आपण गाडी चालवू शकतो. की आपल्या समोर एखादी गोष्ट चुकीची घडतीये तर आपण कोणाला सांगावं, कसं सांगावं हे बाळकडून मिळणं सध्या गरजेचं आहे. आपण मोबाईल वापरतो तर मोबाईल बँकिंग कसं वापरावं किंवा कोणत्या प्रकारचे चुकीचे कंटेंट असू शकतात की जिथे आपण केलं नाही पाहिजे, लहान मुलांना जे अलाउड नाहीये, या सगळ्यांचं बाळकडू शिक्षणात नक्कीच मिळालं पाहिजे. 8वी ते 12वी या वर्गात शिक्षणाची, त्या मोबाईल म्हणजे IT म्हणा किंवा या प्रकारच्या शिक्षणाची खूप गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. बरोबर आहे. आणि जसं इथे महाविद्यालयीन शिक्षण घेतात आणि वोटिंगसाठी पात्र होतात हो, तर विद्यालयाकडनंच त्यांचं बाकीचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं, वोटिंग करताना तुमचे अधिकार कोणते, तुमचा एका वोटाची किंवा एका मतदानाची किंमत काय आहे, हे त्यांना तिकडनंच जरी लक्षात आलं तर मग मला वाटतं चित्र काहीतरी बदलू शकतं असं वाटतं. नाही, मला आठवत आहे तोपर्यंत आम्ही नागरिक शास्त्र शिकलोय. हा, म्हणजे तुम्ही पण शिकले, परंतु वेळेनुसार ते आपण विसरत चाललो. हा, त्याला प्रॅक्टिकल मध्ये आपण, तुम्हाला आठवत नसेल, परंतु कसं आम्ही म्हणजे कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला कळतं अरे हो आपण हे 8वीत शिकलो होतो, परंतु त्याचा कुठे वापर झालेला नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याचा विसर पडत चाललेला आपल्याला. बरोबर. परंतु सध्या तरी माझ्या मते ते आहे शिक्षणात, फक्त प्रॅक्टिकली त्याचा यूज झाला पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात मोठं रडगाणं जे असतं आपल्या पूर्ण न्यायपालिकेचं की तारीख पे तारीख, आणि हे सगळ्यांना माहिती असतं की तिथं गेल्यानंतर आपले काहीतरी दिवस काही वर्ष जाणार आहेत बाबा. मग ही न्यायव्यवस्था म्हणजे आधीपासून आणि आतापर्यंत सारखंच काम करते? नाही, असं नाहीये. आता डिजिटलायझेशन खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे. अच्छा. म्हणजे सरकार या डिजिटलायझेशन साठी बरेच काम करते. म्हणजे आता न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे की आम्हाला अगोदर जी कागदोपत्री फाईल्स कराव्या लागत होत्या, तर आता त्या कागदोपत्री फाईल स्कॅन करून आम्हाला अपलोड कराव्या लागतात, म्हणजे ई फाईलिंग आलेलं आहे. तर बऱ्याच प्रमाणात तारीख पे तारीख अशी गोष्ट होत नाहीये. म्हणजे आपण एखादी केस जर फाईल करायची, सामान्य माणसाला सुद्धा वकिलांकडे जातात, वकिलांच्या ऑफिसमधून पण ती फाईल होत चालली आहे. म्हणजे ई फाईलिंग किंवा डिजिटलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि स्पीडी ट्रायल सुद्धा चालू आहेत. न्याय व्यवस्था सुद्धा याच्यासाठी काम करते, सरकार सुद्धा याच्यासाठी काम करते. तर अगोदरच्या जे काही एक वेळ अशी आली होती की ज्याच्यामध्ये 30-35-35 वर्ष केसेस चालल्या होत्या, बऱ्याच केसेस चालल्या होत्या, परंतु आता तसं नाहीये, स्पीडी ट्रायल चालू आहे. बरोबर. आणि यासाठी सुद्धा राजकीय इच्छाशक्ती काय? हो, नक्कीच आहे, राजकीय इच्छाशक्ती आहे. कारण काय लागतं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फंड्स लागतात. बरोबर. न्याय व्यवस्थेसाठी पैसा कोण देणार आहे? तर राजकीय इच्छाशक्ती असेल तरच तो पैसा मिळणार आहे. त्याच्यामुळे राजकीय इच्छाशक्ती ही पहिल्यांदा पाहिजे, त्याच्यानंतर तो डिपार्टमेंटला, लॉ अँड मिनिस्ट्रीला हा जर पैसा मिळणार असेल तर ते करतात, इम्प्लिमेंट आणतायत. बरोबर बरोबर. आणि आत्ताचा रेशो काय आहे? म्हणजे आपल्याला बऱ्याच न्यूजमधनं किंवा बाकीच्या गोष्टींमधनं आपल्याला एक गोष्ट समजतं की ओव्हरलोड आहेत, प्रत्येक कोर्ट ओव्हरलोड आहेत. नक्कीच ओव्हरलोडेड आहे. जर आपण म्हणजे दुसऱ्या देशाशी कम्पेअर केल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये एका जजेसकडे किती केसेस आहेत आणि दुसऱ्या देशामध्ये प्रत्येक जजेसकडे किती केसेस आहेत. तर या प्रमाणात आपल्या भारताची लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण पण वाढत चाललंय. बरोबर. त्याच्यामुळे हे ओव्हरलोड होत चाललेलं आहे न्यायव्यवस्थेवर. तर हे ओव्हरलोडेड आहे, पण याच्यासाठी पण न्यायव्यवस्था काम करतेच आहे. म्हणजे दिवसेंदिवस नवीन कोर्ट आहेत, नवीन अपॉइंटमेंट आहेत, नवीन जजेस आहेत, तर हे अपॉइंटमेंट चालू आहे. अच्छा. तरी तुम्ही अंदाजे काही रेशो सांगू शकतात का की इतक्या मॅनपॉवरची किंवा एवढ्या सुविधांची आता सध्या गरज आहे, आताचा लोड बघतो? नक्कीच सांगता येईल. म्हणजे कसं की आता जे काम एक जज करत आहे त्यांच्या ठिकाणी 3 किंवा 4 जजेस पाहिजे, एवढा रेशो आहे की तिप्पट किंवा चारपट काम एक माणूस करतोय. बापरे. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे की आपण पिंपरी कोर्टात जरी गेलो आज, तर एका जजकडे 4 दिवसाला जर 400 केसेस आहेत, तर तो प्रत्येक जज एका केससाठी 2 मिनिटं पण देऊ शकत नाही, इतका ओव्हरलोड आहे. म्हणजे 100 केसेस असेल, ज्या कोर्टाकडे 100 केसेस आहेत ते देतात 2-2, 3-3 मिनिट प्रत्येकाला देऊ शकतात, परंतु जर 400 केसेस असतील दिवसाला तर काय करणार, ते ओव्हरबर्डन आहे. बरोबर. त्यात त्यांचे लिव, लंच टाइम किंवा आजारपण, हे सगळं, हे बघा, हे एम्प्लॉयमेंट जर असेल तर प्रत्येक क्षेत्रात आहे.
प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे आपण जर कुठे नोकरी करत असेल तर जे प्रश्न पर्सनली इथे असतात तुम्हाला प्रायव्हेट याच्यामध्ये, तेच न्यायव्यवस्थेमध्ये जे जजेस बसलेले आहेत ते सुद्धा माणसं आहेत. बरोबर, त्याच्यामध्ये तेच प्रश्न यांना सुद्धा असतात. सर, मी रिसेंटली आता एक व्हिडिओ पाहिला, ज्यात सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग सुरू होतं आणि त्यात एक व्यक्ती पाणी पित होता. तर जज त्यांना रागवले की तू पाणी कसं काय पितोय न विचारता, तू परमिशन घेतली का? तर इथपर्यंत असतं का? आय थिंक सो, तुम्ही चुकीचं लक्षात ठेवलंय. मी पण तो व्हिडिओ पाहिला होता, पण ते कोल्ड्रिंक पित होते. हो का? हा, ते कोल्ड्रिंक पित होते तो जजेस. हा एक प्रकार न्यायव्यवस्था अपमानच आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही जो पाहिला ना, तर ते समोरची व्यक्ती ऍडव्होकेट होते की कोणी होते हे माझ्या लक्षात नाही, परंतु इट्स अ डिसरेस्पेक्टफुल. ओके, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे आणि समोरची व्यक्ती म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते चालू आहे आणि निवांत बसून कॉफी पीत किंवा कोल्ड्रिंक पीत जर तो सुनावणीसाठी जजेस समोर अपिअर होत असेल तर हे मोरली सुद्धा चुकीचं आहे. कायदा चुकीचा, कायदा नाही सांगत की हे चुकीचं आहे, तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, कोल्ड्रिंक पिऊ शकत नाही, परंतु ते मोरली मॅनर्स असतात, कोर्टाचे एटिक्वेट्स असतात. ओके ओके ओके, अच्छा. मी येस येस. सर, तुमच्या पूर्ण करिअरमध्ये तुम्ही बऱ्याच गुन्हेगारांना भेटला असाल किंवा बरेच केसेस तुम्ही हँडल केले असतील, ठीक आहे, पण तरी आता जे काही प्रमाण वाढलंय गुन्हेगारांचं, तर तुम्हाला असं वाटतं का की माणूस जास्तच विकृत होत चालला आहे बाबा? आता एक किडस्वानी म्हणजे आपल्याला वाटतं की माणसाची जी जात आहे आता ती जास्तच गुन्हेगारी क्षेत्रात इंटरेस्ट घ्यायला लागली आहे, आणि त्याला काय कारण असतील? नाही, याला समाज व्यवस्था बघा, जसं आपण बदलत चाललोय. म्हणजे आता काय होत आहे की एक लोअर मिडल क्लास आई वडील आपल्या मुलांकडे लक्ष देतात, परंतु ज्यांना लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांना मोबाईल अवेलेबल झालेले आहेत, इंटरनेट अवेलेबल झाले आहेत, काही विकृत गोष्टी पाहतात. त्याच्यामुळे जी काही समाज व्यवस्था बदलत चाललेली आहे याला कोणी एक व्यक्ती रिस्पॉन्सिबल नाही आहे, ती समाज व्यवस्था आहे. तर आत्ताच्या काही म्हणता येईल, म्हणजे ठीक आहे 50% म्हणा किंवा 60% म्हणा, परंतु जिथे संस्कारांची कमी पडत चालली आहे की आपल्या शेजारी आज जर एखादी वयोवृद्ध व्यक्ती बसली किंवा आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती बसलेला आहे, तर त्याच्यासमोर अगोदरच्या जे लहान मुलं होती किंवा 10वीतली मुलं म्हणा, त्यांना सिगरेट पिण्याची सुद्धा लाज वाटत होती, परंतु आज लाज राहिलेली आहे का? ते सरळ विचारतात की हु आर यू टू टेल मी लाईक दिस, म्हणजे तुम्ही कोण मला सांगणार आहे, माझे आई वडील मला थांबवू शकत नाही तर तुम्ही कोण? हा विकृतपणा वाढत चाललेला आहे. कारण काय की एक कुटुंब पद्धती म्हणा किंवा एक आता लहान कुटुंब झालेलं आहे प्रत्येकाचं, तिथे आजी नाहीये, आजोबा नाहीये, किंवा संस्कार कुठेतरी कमी पडतात किंवा शर्मेने, म्हणजे शर्म दुसऱ्या माणसाची अगोदर लाज वाटत होती की दुसऱ्या माणसासमोर आपण चुकीचं काम करू शकत नाही, हे बिंबवण्यात आलेलं होतं की गावातली कोणती व्यक्ती असेल तर प्रत्येकाचा मान राखायचा, मोठा माणूस असेल तर त्याला उलट बोलू नये, तर हे अगोदर समाजात घडत होतं, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. तर हे कशामुळे झालेलं आहे? तर हे आपण डिजिटलायझेशन नाही म्हणता येणार, परंतु एक सोशल मीडिया म्हणा किंवा या गोष्टींचा इन्फ्लुएन्स चाललाय, वातावरण बिघडत चाललेलं आहे, तर संस्कार कुठेतरी मला कमी पडतात असं वाटतंय. अगेन, तुम्ही जसं म्हटले की हे काही कंपल्सरी नाही की तुम्ही मान ठेवायला पाहिजे किंवा लोकांना आदर करायला पाहिजे, पण हे आतून यायला पाहिजे, हे एटिकेट्स आहेत, तसं वातावरण डेव्हलप करायला पाहिजे की कोणी तुम्हाला जज करणार नाही, पण ते आतून तुमचं वाटायला पाहिजे की हे आपल्यापेक्षा मोठी आहेत, त्यांच्याशी कसं बोलावं, कसं वागावं. पण आत्ता आपण पूर्ण जे पाहिलं की आपल्याला जे राईट्स दिले संविधानाने, राईट टू स्पीच किंवा फ्रीडम, किंवा तुम्ही कुठे जाऊ शकतात, कुठे उठू शकतात, तर याचा गैरवापर पण व्हायला लागला आहे का? लोक फ्रीडमच्या नावाखाली नको ते फ्रीडम घेत आहेत आणि तुम्ही नक्कीच. म्हणजे काय होतंय बघा की मीडिया म्हणा किंवा सामान्य माणूस म्हणा, राईट टू लिबर्टी जे म्हणतो आपण किंवा राईट टू लाईफ मध्ये हे इन्क्लूड होतं की राईट टू लिबर्टी म्हणजे मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्य आपण जे म्हणतो त्याप्रमाणे वागू शकतो असं सांगतात. म्हणजे ते राईट आहे, परंतु हे कसं वापरावं हे दुधारी तलवार आहे. एक्झॅक्टली, तुम्ही दुधारी शस्त्र आहे, कसं वापरायचं हे आपण ठरवायचं. मग हे येणार कुठून? तर हे आपल्या संस्कारांमधून येणार आहे. हा याच्यावर कायद्याचं काही बंधन आहे का तुम्ही कोणाशी कसं बोलावं? तर हे संस्कार ठरवतात. त्याच्यामुळे कायद्याने याला बंधन घातलेलं नाहीये, आपण स्वतः ते जाणलं पाहिजे किंवा आपल्या मुलांना आपल्या सभोवतालच्या पॅरेंट्सनी हे जाणलं पाहिजे आणि हे दिलं पाहिजे. हे कुटुंब व्यवस्थेतून येऊ शकतं.
की असं म्हणतात ना की जेवढा मोठा हक्क तुम्हाला जेवढी मोठी ताकद दिली जाते, हक्क दिले जातात, अधिकारी अधिकार दिले जातात, तेवढीच मोठी जबाबदारी सुद्धा येते आणि ती मिळते आणि ती व्यवस्थितपणे हाताळली सांभाळली गेली पाहिजे, हाताळली गेली पाहिजे. अर्थातच ॲज अ क्रिमिनल लॉयर म्हणून महिलांचं किती पसंती असते किंवा किती प्रमाण आहे महिलांचं? महिलांचं प्रमाण इंटरेस्ट असण्यासारखं आहेच, नाही असं नाहीये, परंतु महिला आरोपींशी भेटणं, आरोपींशी बोलणं या गोष्टीसाठी थोड्याशा हिचकिचतात, त्याच्यामुळे क्रिमिनल फील्डमध्ये येणाऱ्या या महिला कमी आहेत. अच्छा. वकील ज्या महिला आहेत त्या या फील्डमध्ये कमी येतात. किंवा त्यांना सपोर्ट येत असं कमी असेल मग की डायरेक्टली क्रिमिनल सोबत तुम्ही इंटरॅक्ट करणं, आधीच ती विकृत असतात किंवा होऊ शकतात किंवा कम्फर्ट झोन पण असतो तुमच्या सोबत, त्या संदर्भात कुटुंबाचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच करता येईल. असं कोणतं रिस्ट्रिक्शन नाही आहेत, इट्स अ चॉईस. बरोबर आहे, तरी त्यांचं प्रमाण कमीच आहे, कमी आहे. आपण बघतो की प्रॉपर्टीमध्ये आता फसवणूक जास्त होते प्रॉपर्टी घेताना किंवा विकताना, तर या बाबतीत तुम्ही काय सांगता? आज आपण पेपर ओपन केला ना, पेपर जर वाचायला घेतला तर सगळ्यात जास्त केसेस दोन प्रकारचे येत आहेत सध्या, की प्रॉपर्टीमध्ये घेताना फसवणूक होतीये आणि कुठेतरी जास्त लोभापायी आपण इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जातो. आता मी कन्सिस्टंटली पाहतोय काही मागच्या वर्षांपासून तर प्रॉपर्टीमध्ये फसवणूक खूप वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर आपण एखादी प्रॉपर्टी घेतोय किंवा विचार करतोय प्रॉपर्टी घ्यायचा, तर त्यावेळेला कोणताही व्यवहार करण्यापूर्वी वकिलांकडे जाणं, त्यांचा सल्ला घेणं, त्या प्रॉपर्टीचं व्हेरिफिकेशन करणं, लीगल व्हेरिफिकेशन करणं, ती प्रॉपर्टी खरंच तिथे आहे का, किंवा जी आपल्याला दाखवली जाते ती प्रॉपर्टी आहे का, जेव्हा ती प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवले जातात ते एखाद्या वकिलांकडून, सन्माननीय वकिलांकडून चेक करून घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तिथे तुमचे काही पैसे जातात, म्हणजे प्रिकॉशनरी मेजर म्हणून तुम्ही काही प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, ते न घेतल्यामुळे हे फसवणुकीचे प्रकार फार वाढलेले आहेत. बरोबर. तर हे प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 5,000 प्रॉपर्टी घ्या किंवा 50,000 प्रॉपर्टी घ्या, परंतु पैसे देऊन एखादी प्रॉब्लेम विकत घेण्यासारखं काम करू नका. बरोबर. सामान्य माणसाने काय करावं, मला असं माझा ओपिनियन आहे की कोणतीही प्रॉपर्टी जर आपल्याला विकत घ्यायची आहे तर त्या अगोदर वकिलांकडे जाऊन त्याचं लीगल व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे, तर तुम्हाला योग्य सल्ला नक्कीच मिळेल आणि आपली फसवणूक टाळता येते. बरोबर. आपण बऱ्याचशा काही असं केसेस बघतो की कोणीतरी येतं आणि सांगतं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी तुला असं प्रॉफिट काढून देतो, असं इनलिगल इन्व्हेस्टमेंट करून ते आपल्याला फसवतात, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? इनलिगल इन्व्हेस्टमेंटच होते ती. कसं आहे की जेव्हा आपल्याला लोभ येतो ना तेव्हा या गोष्टी जास्त घडतात. अच्छा. म्हणजे हा ज्वलंत प्रश्न आहे. जर तुम्ही पेपर वाचत असाल दररोज तर तुम्हाला दररोजच दिसतं की हे अशी फसवणूक चाललेली आहे. अनधिकृतपणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्याच्यामध्ये खूप मोठा परतावा मिळेल या अपेक्षेने लोक इन्व्हेस्ट करतात, तर माझ्या मते तसं करूच नाही. म्हणजे ऑथोराईज ज्या एजन्सी आहेत मार्केटमध्ये त्यांच्याद्वारे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची फसवणूक होण्याचा चान्स नसतो. फक्त आपला एखादा मित्र सांगतोय की मी तुला 10% दर महिना रिटर्न देतो, 15% देतो, 5% देतो, जे पॉसिबल नाहीये. किंवा पॉसिबल जरी असेल तर ते प्रत्येकाच्या केसेसमध्ये पॉसिबल नाहीये. एखाद्याला मिळवणं ठीक आहे, परंतु अनधिकृतपणे जर आपल्याला कोणी असं सांगतंय की मी तुला 10% दर महिना देतो, तर आपण ही स्वतः जागरूकपणे ही फसवणूक टाळता येते. असं दुसरा कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाहीये, परंतु तुम्ही तुमच्या लोभाबाई मोहात त्याच्यामध्ये अडकत जाता. तर ही नक्कीच टाळता येण्यासारखी गोष्ट आहे. अनधिकृतपणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय किंवा एखादी व्यक्ती आपल्याकडून जास्त पैसे मागून घेतेय, तर ते चुकीचं आहे. ऑथराइज पर्सन करून करा. एजन्सीज आहेत शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, वेगळ्या बऱ्याच एजन्सीज आहेत ना, ते करू शकतात. बरोबर. म्हणजे फसवणूक टाळायचं असेल तर जे लीगल वे असतील त्या मार्गानेच जायला पाहिजे, अदरवाईज फसवणूक होते आणि त्यासाठी तुम्हीच कारणीभूत. बरोबर बरोबर. सर, पूर्ण आता तुम्ही न्यायपालिकेच्या सोबत रात्रंदिवस काम करतात, तरी पण ॲज अ ॲडव्होकेट म्हणून किंवा एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की ह्या कायद्यात बदल झाला पाहिजे किंवा असे कायदे यायला पाहिजे, प्रत्येकाला आता आपल्या क्षेत्रात काही बदल अपेक्षित असतात, तर असे कोणते बदल आहेत की तुम्हाला वाटतं की हे यायला पाहिजे? म्हणजे ओव्हरऑल सांगायचं म्हटलं ना, तर आपल्याकडे डॉक्युमेंटायझेशन खूप जास्त आहे, खूप डॉक्युमेंट्स आपल्याला सांभाळायला लागतात. हे डिजिटलायझेशन कुठेतरी व्हायला पाहिजे. खूप कमी प्रमाण, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आपल्याला एवढे डॉक्युमेंट्स कॅरी करावे लागत नाही.
तर हा काय असा कायदा तरी नक्कीच कायदा आला असं पाहिजे की ज्याच्यामध्ये ना सरकारने स्वतः पण कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे की पॅन कार्ड अप्लाय करायचं तर आपल्यालाच करायचंय किंवा जन्म दाखला काढायचा तुम्हालाच जावं लागतं सगळीकडे आम्हालाच जावं लागतं मग कायदा सरकार स्वतःहून इनिशिएट करून काही ना काही नक्कीच असं इम्प्रूव्हमेंट करू शकतं बरेच असे कायदे नवीन येऊ शकतात किंवा इम्प्रूव्हमेंट जास्त करण्याची गरज आहे बरोबर सर आपल्याकडे जादुई चिराग आहे तो घासल्यानंतर त्यातून जिन बाहेर निघतो त्या जिनला काही कायदेशीर बंधन वगैरे काही नाही आहे सध्या कारण की तो कुठलाच नागरिक नाही आहे आणि हा जिन घासल्यानंतर तुम्हाला एक सुपर पॉवर येते अलोकेट केली जाते आमच्याकडनं तर ती पॉवर आल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट असेल की तुम्हाला बदलायची आहे जी आता सध्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि ती तुम्ही बदलू शकतात एकदम व्यवस्थितपणे करू शकतात तो जिन आहे तो घासा आधी थोडा वरती करून घासा येस निघाला आहे जिन तो दिसत नाही बरं का ठीक आहे आम्हाला विश मागायची आहे ना हो आता सध्या म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो वकिलांच्या सनदसाठी व्हेरिफिकेशन करा असं सुप्रीम कोर्टाने आदेश काढलाय आता माझी अशी विश आहे की आम्ही जी 10वीची परीक्षा दिली त्याचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे आहे आम्ही 12वीची परीक्षा दिली त्याचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे आहे आम्ही लॉची परीक्षा दिली त्याचा रेकॉर्ड गव्हर्नमेंटकडे आहे आम्ही ऑल इंडिया बार एक्झामिनेशन पास केली त्याचा गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड आहे तरी हे रेकॉर्ड परत आमच्याकडेच मागायचं म्हणजे हा फक्त वकिलांचा मुद्दा नाही आहे परंतु असे बरेच ठिकाणी असतात जिथे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी जर तुम्ही 18 वर्ष अप्लाय म्हणजे पूर्ण केलं तर तुम्हाला परत डॉक्युमेंट द्यावे लागतात पॅन कार्ड काढायचे तुम्हाला परत डॉक्युमेंट द्यायचे मतदान कार्ड काढायचे परत डॉक्युमेंट द्यायचे असा कुठला तरी आता UID आपण ज्याला म्हणतो युनिक आयडेंटिफिकेशन नंबर काढलेला आहे मग हाच एकच नंबर आम्ही प्रत्येक ठिकाणी अलाईन करून का नाही घेऊ शकत जर आम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहायचंय किंवा कुठल्याही सिस्टमला जरी पाहिलंय तर या UID नंबरवर 10वीचं बोर्डाचं सर्टिफिकेट इश्यू झालंय की नाही हे गव्हर्नमेंटने चेक करावं किंवा तो बर्थ सर्टिफिकेट त्याच्याकडे आहे की नाही त्याची डेट ऑफ बर्थ काय आहे ते UID एक करा ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी सामान्य माणसाने जाऊन रांगेत उभं राहून 100, 200, 500 रुपये भरून प्रत्येक ठिकाणी वेगळं सर्टिफिकेट घ्यायची काय गरज आहे असं एक आयडेंटिटी द्या ना आम्हाला की ते प्रत्येक ठिकाणी चालणार आहे बर्थ सर्टिफिकेट साठी वेगळी आयडेंटिटी पाहिजे वेगळं सर्टिफिकेट हवंय ड्रायव्हिंग सर्टिफिकेट हवंय तर वेगळं सर्टिफिकेट काढलं पाहिजे परीक्षेला जायचंय तर वेगळं सर्टिफिकेट हवंय तुम्हाला मार्कशीट बघायची तर वेगळी सर्टिफिकेट दाखवा अरे तुम्ही एक आयडेंटिटी नंबर द्या ना तुम्हाला ज्या अलाव करा त्या सिस्टमला की तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही एक आयडेंटिटी बनवा त्या माणसाची किंवा जेव्हा तो जन्म घेतोय एकदा अप्लाय करायला सांगा ना आयुष्यात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ठिकाणी जाऊन अर्ज करा आणि डॉक्युमेंट सबमिट सेम डॉक्युमेंट सेम प्रोसेस परत का हीच माझी विषय आहे हे डॉक्युमेंट गव्हर्नमेंट ठिकाणी जाण्यासाठी ना मला गव्हर्नमेंटचं दुसरं डॉक्युमेंट द्यायची गरज नाही पाहिजे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट पाहिजे बरोबर कारण तुमचेच हातपाय आहेत ना तुमचीच सिस्टीम आहे आणि आम्हाला एका डिपार्टमेंट कडून बोर्डाच्या डिपार्टमेंट कडून घ्यायचंय आणि दुसऱ्या डिपार्टमेंटला द्यायचंय त्याच्यात आमचीच मर आहे बरोबर ही माझी विश सर खरंच सामान्य माणसाची ही विश जर असं झालं ना तर खूप डोक्याचा ताप कमी होणार आहे लोकांचा म्हणजे अगदी पासपोर्ट व्हेरिफिकेशन पासून तर लग्नाचा दाखला परत म्हणजे सेम प्रोसेस तेच मी सांगतोय की लिव्ह अँड लायसन्स जरी नोंदवतो आम्ही एखादं घर विकत घेतो तरी गव्हर्नमेंटकडे डॉक्युमेंट आहेत तुम्ही फक्त आम्हाला काय सांगता जावा या डिपार्टमेंट कडून एक डॉक्युमेंट घेऊन या जावा दुसऱ्या डिपार्टमेंट अरे डिपार्टमेंट तुमचंच आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकच आहे सेंट्रलाइज कर प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे म्हणजे हा वकिलांच्या सनद व्हेरिफिकेशनचाच प्रश्न नाहीये पण प्रत्येक माणसाला हेच करावं लागतं याच्यासाठी आपण आयुष्यातला किती वेळ खर्च घालतोय खरं खरं याच्याने खूप खरंच खूप टाइम सेव्ह होईल सगळ्यांचा आणि गोष्टी खरंच सोप्या होतील आणि डॉक्युमेंट कॅरी करणं सोपं होईल जरी नंबर 8 होत असेल ना डोक्यात सगळे डॉक्युमेंट असतील तुमच्या आणि खरंच याची खरंच काळाची गरज आहे कारण तुम्ही इथं म्हणता की डॉक्युमेंटेशन कमी व्हायला पाहिजे सगळं डिजिटल व्हायला पाहिजे तर याची सुरुवात खरंच गरजेची आहे तर सर खरंच आम्हाला खूप भारी वाटलं की तुम्ही आलात आणि आपण कायदेशीर गप्पा केल्यात आणि लोकांना खरंच फायदा होणार आहे आणि काही लोकांना इंटरेस्ट सुद्धा डेव्हलप होईल की अरे बापरे इतक्या सगळ्या तरतुदी आपल्यासाठी आहेत तर थोडा अभ्यास आपणही करायला पाहिजे जेणेकरून ॲटलिस्ट जसं आपण प्रत्येक म्हणजे आपण घरात म्हणतो की थोडंफार कापलं गेलं बोट तर घरीच घरी आपण थोडाफार उपचार करू शकतो ना माहिती लावतो ना आपण ॲटलिस्ट हळद तरी लावतो बाबा तर ॲटलिस्ट
कायद्याची सुद्धा तुम्हाला थोडं तोंड ओळख पाहिजे असं पडत. आणि बस हेच म्हणेल की परत आपण भेटूयात आणि अजून यात थोडासा डीप अभ्यास करून नवीन नवीन विषयांवर आपण चर्चा करूयात असं मला वाटतं. सर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.